प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर आधारित काही क्वेश्चन असतातच. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5च क्वेश्चन घेणार आहोत आणि त्यावर आधारित व्याकरणाचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महानायक संभाजी या कादंबरीचे लेखन कोणी केलेले आहे? अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे. तर याचे पर्याय आहेत रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील आणि शिवाजी सावंत. तर याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, विश्वास पाटील. तर विश्वास पाटील यांनी महानायक संभाजी, पानिपत यांसारख्या कादंबरीचे तसेच पावनखिंड, प्रतीक्षा, बारी, माझा गाव, श्रीमान योगी, शेकरा, समीधा, स्वामी यासारख्या कादंबरींचे लेखन केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य स्वामी या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याच पद्धतीने झाडा झडती या कादंबरीला त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे विश्वास पाटील हे एक अत्यंत महत्त्वाचे व प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. प्रश्न क्रमांक 2. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचे पर्याय आहेत वर्तमानकाळ, 2 रीतिभूतकाळ, 3 अपूर्ण भविष्यकाळ आणि 4 भविष्यकाळ. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, रीतिभूतकाळ. तर आपण आता या ठिकाणी काळावर आधारित काही माहिती घेऊया. प्रश्न क्रमांक 3. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर याचे पर्याय आहेत संकेतार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी आणि स्वार्थी. तर याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी. तर वरील जे वाक्य दिलेले आहेत ते विद्यार्थी या वाक्य प्रकारातील वाक्य आहे. या ठिकाणी आपण संकेतार्थी वाक्य म्हणजे कशा प्रकारचे वाक्य याचा अभ्यास करूया. संकेतार्थी वाक्य यामध्ये संकेताचा अर्थ निघतोच, म्हणजे असे केले असते तर असे झाले असते अशा प्रकारचे समजले. बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया. उद्या अभ्यास केला तर शिवाजी TET पास होणार, म्हणजे यावरून संकेत निघालेला आहे अभ्यास केला तर शिवाजी पास होईल. तर अशा प्रकारच्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असे म्हणतो. तर या ठिकाणी आपण वाक्याच्या प्रकारामधला दुसरा प्रकार म्हणजे स्वार्थी वाक्य. तर स्वार्थी वाक्य म्हणजे काय ते पाहूया. क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व क्रियापदाचा केवळ अर्थ स्वतः तेवढा समजतो, त्या वाक्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतो. बघा या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहूया. मी खात्रीने पास होईल. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे कशा प्रकारचे वाक्य ते आपण पाहूया. तर क्रिया पदावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे यासारख्या गोष्टीचा बोध ज्या वाक्यातून होतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. चला या ठिकाणी आपण 4 पर्यायांचे एक्सप्लेनेशन केलेले आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विद्वान. तर विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे असा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे आणि याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, तत्सम. तर विद्वान हा तत्सम या प्रकारचा शब्द आहे. या ठिकाणी आपण देशी शब्द म्हणजे कशा प्रकारचे शब्द हे पाहूया. तर देशी म्हणजे मूळचे मराठीत असलेले शब्द. तर यामध्ये उदाहरण बघूया आपण, नंबर, चिमणी, लुगडं, पीठ यासारख्या शब्दांचा देशी शब्दांमध्ये समावेश होतो. नेक्स्ट आपला 2 नंबरचा पर्याय दिलेला आहे परभाषीय. तर परभाषीय शब्द म्हणजे काय? इतर भाषांमधून मराठीत आलेले शब्द म्हणजे परभाषीय शब्द. तर या ठिकाणी बघा, अत्तर, नजराणा यासारख्या प्रश्न परभाषीय शब्द आहेत. 3 नंबरचा पर्याय आहे तत्सम शब्द. संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द.
म्हणजे संस्कृतमधून जे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे कोणत्याही प्रकारचा बदल न करता आलेले आहेत त्या शब्दांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. तर यामध्ये बघा, विद्यालय, राजा, विद्वान यासारख्या शब्दांचा समावेश होतो. चार नंबरचा पर्याय आहे तद्भव शब्द. बघा, संस्कृतमधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपात झालेला बदल, म्हणजे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे जर शब्द मराठीमध्ये आले तर त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि संस्कृतमधून मराठीत येताना मूळच्या शब्दाच्या रूपात बदल झाला तर आपण त्याला तद्भव शब्द म्हणतो. तर या ठिकाणी बघा उदाहरण बघूया. हात, तर हात हा तद्भव या प्रकारचा शब्द आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सहलीला जाताना कात्र जवळ उजाडली या वाक्यातील प्रयोग ओळखा. एक, भाव कर्तरी, दोन, भावे, तीन, कर्मणी आणि चार, कर्तरी. तर याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक, भाव कर्तरी. या ठिकाणी आपण पाचच क्वेश्चन घेतलेले आहेत, परंतु त्याची माहिती डिटेलमध्ये बघितलेली आहे, म्हणजे तुमचा एक एक पॉईंट अगदी व्यवस्थितपणे कवर होत जाईल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास होण्यास तुम्हाला मदत होईल या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमची एक लाईक अजून चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देते. अपेक्षा फक्त एका लाईकची आणि एका कमेंटची आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाचव्या प्रश्नाचे आन्सर आहे भाव कर्तरी प्रयोग. सहलीला जाताना कात्र जवळ उजाडली या वाक्यातील भाव कर्तरी प्रयोग आहे हा. तर या ठिकाणी आपण बघूया कर्तरी प्रयोग म्हणजे काय. तर कर्त्यानुसार क्रियापद बदलते त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. तर कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. तर भावे प्रयोगामध्ये दोन प्रकार आहेत, एक सकर्मक भावे प्रयोग आणि दोन अकर्मक भावे प्रयोग. आणि भाव कर्तरी प्रयोग म्हणजे क्रियेचा भाव किंवा अर्थ हा वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भाव कर्तरी प्रयोग असे म्हणतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.